मी माझावर सुरू विधान परिषद निवडणुकी संदर्भातलं महाकव्हरेज आणि आता जी अपडेट येते मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे मतमोजणी आता सुरू झालेली आहे. उत्कंठा शिगेला पोहोचते कारण भाजपसमोर 5 उमेदवार निवडून आणण्याचं एक मोठं आव्हान आहे आणि अजितदादांसमोर 2, त्याच्यानंतर शिंदेंचे 2 आणि महाविकास आघाडीकडे 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. या गडीची मोठी अपडेट, मतमोजणी सुरू झालेली आहे. आपण या तिन्ही पक्षांच्या प्रतिनिधींकडून छोटी कमेंट घेऊया. अतुल लोंडेजी, तुमच्यापासून सुरुवात करायची आहे कारण तुमचा पक्ष मला वाटतं सगळी एक्सेस मतं असल्यामुळे रिलॅक्स झोनमध्ये दिसतोय सध्या. तर आता काय रिलॅक्स आहात तुम्ही, काय का थोडीशी धडधड वाढते आता? नाही, मोठा भाऊ म्हणून महाविकास आघाडीमध्ये आमची जबाबदारी जास्त आहे. बरं, त्यामुळे आमच्याकडे एक्सेस मतं नाही आहेत, ती महाविकास आघाडीची मतं आहेत. बरं, आणि त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढतो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की आम्ही जिंकलो पाहिजे. सगळ्याच जागा आम्ही ज्या ते जिंकलो पाहिजे. एकच फक्त मला वाटलं, तुम्ही सगळी पहिल्या पसंतीची मतं, म्हणजे आता मतदान झालेलं आहे त्याच्यामुळे हे सिक्रेट ओपन करायला हरकत नाही की तुम्ही पहिल्या पसंतीची सगळी मतं आपल्याच उमेदवाराला दिली आहेत का त्यातली पहिल्या पसंतीची काही मतं ही मिलिंद नार्वेकर यांना दिली आहेत? याच्यामध्ये काही टेक्निकॅलिटीज असतात की कशा पद्धतीने आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्या अनुषंगानं मतं दिली. आम्ही काही आमच्याकडे जास्त मतं आहेत म्हणून अप्पलपोटेपणा केलेला नाही. तर महाविकास आघाडीचे 3 संबंधच नाही आहे, जास्ती मतं देऊन सेकंड प्रेफरन्स ट्रान्सफर केलं. सांगतोय मी तुम्हाला, तेच सांगतो आहे की आम्ही तिन्ही आमचे उमेदवार निवडून आले पाहिजे अशा पद्धतीने टेक्निकली त्या सगळ्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून मतदान केलेलं आहे. जसं आता कळसे सर सांगत होते, तर आमच्याकडे एक सॅम्पल बॅलेट पेपर पण जो आहे तो प्रत्येकाकडेच असतो तो, आणि त्या सॅम्पल बॅलेट पेपरप्रमाणे जे आहे ते प्रत्येक प्रिकॉशन जे आहे ती प्रिकॉशन घेण्यात आलेली आहे. 2 वर्षापूर्वी त्यावेळी भारतीय जनता पार्टीकडे मतं कमी असताना आम्ही जागा जिंकली होती हा इतिहास आहे, आणि आत्ता तर महायुतीकडे कम्फर्टेबल मेजॉरिटी आहे, त्यामुळे 9 च्या 9 जागा निवडून येण्यामध्ये मला कोणती अडचण वाटत नाही. आम्हाला आता पूर्ण खात्री आहे की महाविकास आघाडी मिळून काम करणार आहे आणि तिन्ही उमेदवार आमचे निवडून येण्यासाठी पूर्ण प्रयत्न झालेले आहेत आणि तो निर्धारच केला होता त्यांनी सगळ्यांनी. ठीक, तेव्हा तिघही कॉन्फिडेंट आहेत. बघूया आता पुढच्या तासाभरात कदाचित कल जो आहे किंवा निकाल जो आहे ते यायला लागतील. 23 कोटा कोण गाठतंय पहिला उत्कंठा सगळ्यांनाच आहे. एक छोटा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा कळसे सरांकडे जाणार आहोत, कारण हे गणित आपल्याला आणखी विशद करून सांगायचं. तिकडे A to L असे आपण एक आकडेवारीच्या समोर काही अक्षरं लिहिलेले, ते नेमकं काय आहे आपण कळसे सरांकडे जाणून घेणार आहोत. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती, याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.